हॅलो, मी शर्वरी शर्वरी संदेश या आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत गावठी कुळथाची उसळ। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, इथे एक बारीक चिरलेला कांदा, कोकम दोन घेतलेत, कढीपत्ता फोडणीकरता, लसूण, घरगुती लाल तिखट मसाला, हळद आणि हे कुळीद जे मी कुकरला 5-6 शिट्ट्या करून शिजवून घेतलेले आहेत। हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आणि तेल आणि चवीनुसार मीठ। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपली आता कढई तापायला ठेवलेली आहे, आपण आता त्यामध्ये तेल घालून घेऊया। कांदा घालून घेऊया, कांदा आपला लालसर झालेला आहे, कढीपत्ता टाकून घेऊया आपण, हळद, लाल तिखट मसाला, आता आपण शिजवलेले कुळीद घालून घेऊया त्याच्यामध्ये। कांदा खोबऱ्याचं वाटण, चवीनुसार मीठ, कोकम टाकून घेऊया, आता आपण एक छानशी एक उकळी काढून घेऊया। आजारी माणूस असला तर त्याला हे याचं कडण म्हणून देतात आणि डिलिव्हरी झालेल्या स्त्रिया आहेत त्यांना याचा काढा म्हणून दिला जातो। हे खूप पौष्टिक आहे भाजी। हे बघा, आता आपल्या कुळथाच्या भाजीला छानशी उकळी यायला लागलेली आहे। आता आपल्या कुळथाच्या भाजीला छानशी अशी उकळी आली आहे आणि आपली आता उसळ कुळथाची तयार झाली आहे। हे बघा, आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। तयार झाली आहे आता आपली कुळथाची उसळ। तयार झाली आहे आता आपली मोड आलेली कुळथाची उसळ भाजी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या शर्वरी संदेश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।